तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही खुशाल जा, पण मी माई दादांना सोडून या घराला सोडून मी कुठेही जाणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा. तेच तर आहे ना, हिला फक्त डोक्यावर छत्र हवं आहे, नवऱ्याची गरजच नाही. आणि मग तुमचं तरी काय वेगळं आहे हो? पुरे कुमुद, माई यांना जे बोलायचंय ना ते बोलू दे, यांना नाही करायचंय ना माझ्या बरोबर संसार नको करू दे. याला जर का दुसरी बायको आणायची असेल तर खुशाल आणा म्हणावं. मी असं म्हणत की तिचं नशीब चांगलंय, पण काहीही झालं तरी मी हे घर सोडून जाणार नाही. माझ्या आई बाबांनी इतकी मेहनत करून आयुष्यभर खजना काढून मला वाढवलंय, उधारवारी करून माझं लग्न लावून दिलं, आणि आता अशा अवस्थेत मी माझ्या घरी जाऊ का? त्यांच्या डोक्यावर चोझ व्हायला माझं काय व्हायचंय ना ते ह्याच घरात होऊ दे. दादा तुम्ही तर नंदिनीला मानलेली मुलगी मानताना तरी तुम्हाला तिची किती चिंता आहे, हे तर माझे सख्खे आई वडील आहे. मी जर का अशी घरी गेले तर त्यांच्या जीवाला किती घोर लागेल. आजपर्यंत मी त्यांना काढीचं सुख देऊ शकले नाही, आणि आता माझ्याकडून मी असं काहीही करणार नाहीये ज्यामुळे त्यांना त्रास होईल. उतारवयात तरी त्यांना हा सगळा त्रास नको. नाही, माझं काही म्हणणं नाही. तू राहा, तू खुशाल राहा या घरात. मी धर्मशाळेत राहीन, आपल्या विश्रामगृहात राहीन, अगदी अंगणात पथारी टाकून राहीन, पण तुझ्या बरोबर नाही. बस बस झालं, बस झाली तुम्हा दोघांची अक्कल पाजळून. उचलली जीभ, लावली टाळ्याला. रामचंद्र, मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. एकमेकांचा एवढा राग करण्यासारखं झालंय तरी काय? वेगळं होण्याची भाषा करताय तुम्ही. आणि कुमुद, तुम्ही तर चक्क दुसऱ्या लग्नाची भाषा केली. ते या पंत सचिवांच्या घरात अहो, एक लग्न सात जन्म निभावण्याची परंपरा आहे, प्रथा या घरची. तुम्ही एकाच जन्मात दुसऱ्या लग्नाची भाषा केलीत, कसलं हे अधपतन? लग्नामुळे माणसाची आध्यात्मिक उन्नती होते असं म्हणतात, हे तुमच्याच बाबतीत असं उलट कसं घडलं? आणि हे सगळं निर्लज्जपणे माझ्या समोर सांगून तुम्ही मला खोटं पाडतात. हे लग्न न टिकणं ही माझी हार आहे. ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाला आव्हान देतात तुम्ही, ते होणार नाही. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? अरे देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालंय तुमचं, ग्रह नक्षत्र बघून. तुम्ही चिडू नका, शांत राहा. यांना जायला सांगा, आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून दूर व्हा म्हणाव. दादा मला निघा तुम्ही. रामचंद्र आणि ती मुलगी तस काय ग, तिला काय दोष देणार? खरं तर तीच यांची बायको. माझा ना त्या माणसाशी काही संबंध आहे ना त्या घराशी, आणि आपलंच नाणं खोटं असल्यावर तिला तरी काय दोष देणार आपण? आता त्यांना घटस्फोट हवाय, आणि मी घटस्फोटाला तयार झाले तर दादांना तो त्यांचा पराभव वाटेल, म्हणून मी नाही म्हणते. एक वेळ ना माझं काही झालं तरी चालेल, पण त्याची जळ दादांना नको लागायला. जीजी, दादांना का नाही सांगत तुम्ही? माझ्या सासरची माणसं दादांसमोर हे कधीही मान्य करणार नाहीत. माझाच स्वभाव संशय आहे म्हणून मला असं वाटतं असं सांगतात ते सगळ्यांना. घरात सगळ्यांना हे माहिती आहे, पण कुणीही हे कबूल करणार नाही. अगदी हे किंवा माझ्या जाऊबाई सुद्धा, ते मलाच दोषी ठरवणार, माझंच चुकतं असं सांगणार. आणि तुला खरं सांगू का उर्मी, मला दादांची खात्री नाही वाटत. दादा माझ्या बाजूने उभे राहतील असा विश्वास नाहीये माझ्या मनात. ते परत मला ते नरकात ढकलणार. म्हणजे दादांनी पत्रिका बघून करवून दिलेलं लग्न फसलं हे मान्य करणं दादांना झेपणार नाही. नाही, येत आहे व्यवस्थित. हो ना, नाही ना होते त्रास. नाही नाही, सावकाश. बस बस, बरं वाटतंय ना? मस्त.
आलात तुम्ही? हाक तरी मारायची, मी स्वयंपाकाचंच काहीतरी करत होते आत. बर काय रे, काढलं का प्लास्टर? बघ उघड्या डोळ्यांनी बघून घे. नीट वाटत ना आता चालायला? चालेल, म्हणजे डॉक्टर म्हणाले आता मॅरेथॉन मध्ये भाग घेतला तरी चालेल. म्हणून लगेच काही पळायला नकोय आता. आई आता तुम्हीच सांगा, उद्या परवाच जाऊया असं म्हणतोय उर्मीकडे. अरे एवढी काय काय झाली तुला विद्याधर? काय म्हणजे काय, मला असं झालंय ना केव्हा एकदा जाऊन उर्मीला भेटतोय मी. हे बघ तिला भेटायचंय ना, मग आपण तिला इथंच बोलवूया ना. नाही नाही, यावेळेला ना मीच जाऊन धडकेन म्हणलं. अरे पण आई तुम्ही चहा घेणार आहात का? मी बनवते. नाही नाही अग, मीच बनवते, तू दमली असशील ना. हो दमली कसली, बसा तुम्ही, मी बनवते चहा. अग एक एक मिनिट एक मिनिट, नाही म्हणजे माझ्या करता कोणी चहा बनवत असेल तर आई प्लीज हा तू बनव, कारण हिच्याचा पांचट चहा पिऊन पिऊन कंटाळा आलाय मला अक्षरशः. अच्छा माझ्या हातचा पांचट आहे का चहा? हो. बरं बरं, आता रात्री अपरात्री माझ्याकडे चहा माग, मग दाखवते बरोबर तुला. बरं बरं, मीच आणते चहा आपल्या सगळ्यांसाठी. बघू बघू दे, थांब जरा. अगं आई अननोन नंबर आहे, देऊ का? हा हो आता काय, घेऊ दे. आता काय घ्या, उपकार झाले तुम्ही दोघींचे. हॅलो हॅलो. हा बोला. विद्याधर कुलकर्णींचा नंबर का? हा बोलतोय. आपण तुमच्या आजूबाजूला आता कोणी आहे का? हो पण का? मग मी सांगते ते फक्त ऐका. हा बोला. मला तुमच्या मुलीविषयी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचंय. काय ते? मी तुम्हाला भेटून सांगेन, पण मी भेटेन तेव्हा तुमची आई किंवा बायको घरी नसलेली बरी. नाही पण एवढं काय त्याच्यात? ते मी भेटल्यावरच सांगेन. एक मिनिट हा. नाही माझ्या बायको आणि आई बद्दल तुम्हाला कसं माहिती? मला सगळं माहितीये. कोण आहात तुम्ही आणि उर्मी विषयी काय? सांगितलं ना मी तुमच्या घरी येईन, मला पत्ता मेसेज करा तुम्ही. नाही पण आज त्या दोघी घरी आहेत. त्यांना तुम्ही बाहेर पाठवू शकत नाही का? नाही आज तरी शक्य नाहीये. मग उद्या? मी प्रयत्न करेन. मला नक्की सांगा, कारण मी खूप लांबून येणार आहे. पण मला तुम्ही विषय तर सांगा. भेटल्यावर. आता मी फोन ठेवते, मला पत्ता आणि दिवस कळवा, माहिती खूप महत्वाची आहे. नाही नाही आओ पण. आणि घरी कोणालाही सांगू नका, नाहीतर तुमच्या मुलीचं गुपित तुम्हाला आयुष्यभर कळणार नाही आणि ती तुम्हाला आयुष्यभर फसवत राहील. काय म्हणजे? पत्ता आणि दिवस कळवा, घरी येऊन बोलीन. नाही आओ पण. घरे कोण होत? नाही काही अग, कामाचा फोन होता. हा अरे पण मग तुझा चेहरा का पडलाय एवढा? नाही चेहरा कुठे पडलाय, काहीतरी काय आहे. अरे हो खरंच तुझा चेहरा पडलाय. तुम्ही काय दोघी सीबीआय मध्ये कामाला आहात का? हा काय संशय घ्यायला लागला तुम्ही दोघी एकदम. बघू चहा बघू मला. ह्याला पुन्हा धमक्यांचा फोन आला नसेल ना? अहो सगळं संपल्यासारखं का बोलताय तुम्ही? आता झालं ते झालं, आपल्याला पुढे आता काय करता येईल याच्याकडे लक्ष द्यायला हवं ना. मला तर बाई काही सुचतच नाही आता, कारण तुम्ही महाराजांवर फार अवलंबून आहात माई. तुम्ही आता असा विचार करा की तुमच्या लेकीचं कल्याण महाराजांना नाही तुम्हाला करायचं, तुम्हाला आपोआप मार्ग सुचेल.